श्री शिवलीलामृत अध्याय 11वां। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण, सदा शिव लीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे। सूत म्हणे शौनकादिकां प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादि सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु। अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणवुनी। त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे बत्तीस, मस्तका भोवते चौबीस, सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक, सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता। नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी। काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित। प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै। सुंदर पतिव्रता मृदु भाषिणी पूर्व दत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे। गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसपार विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय। असो तो भद्रसेन आणी प्रधान बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिव भक्त उपजताची। राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिव भक्त निस्सीम सावधान शिव ध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तवते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून, करिती रुद्राक्ष धारण
भस्मचर्चिति सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिव लीलामृत। बोलती शिव नामावळी नित्य पाहणे शिव पूजा सर्वदा। आश्चर्य करिती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण। करिती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती। ते समेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत परीते न सांडिती आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर। सवेवेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले। जेवी मनुष्ये वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर। ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करूनिया। जनमे जये सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक। विरंचीस डटाहूनी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले। ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र। तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी। राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती। षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून। म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर। वैराग्यशील अणुमात्र भाषण न करिती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र। गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना। पुढे हे कैसे राज्य करिती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती। मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमातयासी नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त। यांची पूर्व कथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम। तेथील वारांगना मनोरम
महानंदा नाम दिएचे। त्या ग्रामींचा तोची भूप पृथ्वी माजी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होवोनी नृत्य करी। जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिचा। रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिचा सर्वदा। विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पर्यंक राजस चंद्र रश्मि सम प्रकाश शय्या जिची अभिनव। दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस। दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा। जिचा नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोल विती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा। वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्यनभे। परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी। अन्न छत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी। याचकमनी जे जे इच्छित ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे। ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोन नाचू शिकविले कौतुके। आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने। करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे। महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते। एवं तिचा संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदा शिवपातला। सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा। पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले। देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गींची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे। सौदागरे ते काढून
तिचा हस्त की घातले कंकण येरी होवो नि आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मूल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मीण 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्य प्रभे हून आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरूनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगा पाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठिण व्रत माझे येरीने अवश्य म्हणोन ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठलव करी येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तशा माझी उडी घालून कंठ पाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध जहाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी अपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणवुनी ऐसे देखता महानंदा बोला विले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार
तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळ झुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ कटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणिवर दशभुजा मिरवती वरचे वर कंदुक झेलीत तेवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलूनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधु समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालिली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधि व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धि भेद बुद्धि कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुख मद मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुर तरुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसणता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करितील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रियकर राजस प्राणांहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठिन ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यु पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला
अमात्य सहित त्यास्थानी दुखाग्नित गेले आहारोनी अंतःपुरी सकल कामिनी आकांत करिती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थल पिटी नृपवर मगरायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जै पंचभूते नवती समग्र शशिमित्र नवते तै नवता मायामय विकार केवल ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करूनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत कर्विता विधीस म्हणे सृष्टि रची पूर्ण येरु म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले सहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहूनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पढ़ती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाये ऋषि पासोन भूतळी आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहूनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गींचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी कुसोन अभक्ति कृत्या निर्मिली दारुण तिणे कुतर्क वादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जावो नियमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतां प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णु लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धि होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यु दुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदग अभिमंत्रून
अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्त दिन राये धरिले दृढ़ चरण सद्गद होवोनी बोलत सकल ऋषि रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यु भय शोक गुरु रक्षी त्या पासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगसी ते बोलावून आताची आणितो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यान्ही आला चंडांश मृत्युसमय एका धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगारा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावोनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडो निबंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी भाली नमस्कार आनंदाश्रु नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करी तसे षड्रस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तु अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी
दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकिली मात धन भार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी आसुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृणानी रमण लिंग अर्चिजे की निर्दयवास सापडे चिंतामणी क्षुदिता पुढे क्षीराब्धी ये धावुनी तैसा कमलोद्भव नंदनक्ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन औत्तान पादी कयाधु हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जेका सर्वाते जो चतुष्षष्टी कणा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोनी ते चक्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावो निधरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडोनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10,000 वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्ये निरसूनि सहज 10,000 वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराधन कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करूनी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत
असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्ति नंदन राये शतपद्म धन देऊन तोष विला गुरु संपूर्ण ऋषिं सहित जाता झाला। हे भद्रसेन आख्यान जे पढ़ती त्यांसी होय आयुष्य संतति त्यांसी काल न बाधे अंति मंदोनी नेती शिवपदा। दशशत कपिला दान ऐकता पढ़ता घड़े पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्म हत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता। हा अध्याय त्रिकाल वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे। मगतो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी। मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला। विमानी बैसवूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधि लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करूनी राहिले। शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे। हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार। मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधे ग्रह पीड़ा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीची सर्वथाही। येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस। हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा। त्यास प्रसवोनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता। त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे। ते त्यजावे जीवे भावे जीवी सुशील हिंसक गृह। तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना। असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत। हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा। या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल। अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे कालत्रयी। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादशाध्याय गूढहा। श्रीरस्तु श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।